नाशिकमध्ये हिंदू समाजानं पुकारलेल्या बंदला हिंसक वळण, आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड, जुन्या नाशिकमध्ये धुमश्चक्री, अनेक पोलीस जखमी झाल्याची माहिती. नाशिकच्या राड्यावरून महायुतीमध्येच जुंपली, हिंदूंच्या मोर्चाला विरोध करणाऱ्यांना सोलून काढण्याची आशिष शेलारांची भाषा, तर शेलारांच्या वक्तव्याला मिटकरींचा मात्र विरोध. महंत रामगिरी महाराजांच्या वक्तव्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये तणाव, रामगिरींच्या विरोधात अल्पसंख्याकांचा मोर्चा, अहमदनगरमध्ये रामगिरींच्या वक्तव्याचा निषेध मोर्चा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीसाठी आग्रही, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवूनच निवडणुकीला सामोरं जाऊया. महाविकास आघाडीच्या मेळाव्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला ठाकरेंची साथ. लोकसभेच्या निकालानंतरच बहीण आठवली, 1500 रुपयांना नातं विकलं जाणार नाही, सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर हल्ला. अमरावतीमध्ये नालेसफाईवरून आमदार रवी राणा आक्रमक, कंत्राटदार अधिकाऱ्याला नाल्यामध्ये उतरून करायला लावली स्वच्छता, राणांवर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी. विधानसभा निवडणुकीचा निर्णय विचारपूर्वक घेणार, सगळे एकत्र येऊ आणि निवडणूक अपक्षच लढू, विधानसभा निवडणुकी संदर्भात जरांगे पाटलांचं महत्वाचं वक्तव्य. कोल्हापूरच्या करवीर मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये रस्तिकेच, महायुतीमध्ये विनय कोरे आणि चंद्रदीप नरके, आमने सामने. जम्मू काश्मीर हरियाणा विधानसभेच्या निवडणुका जाहीर, जम्मू काश्मीरमध्ये 3 तर हरियाणामध्ये 1 टप्प्यात मतदान, 4 ऑक्टोबरला दोन्ही राज्यांची मतमोजणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.